शहर में कोरोना के संक्रमण को देखते हुए महापौर संदीप जोशी, इन्होंने जनता कर्फ्यू की घोषणा की थी। पिछले हफ्ते हुए जनता कर्फ्यू को मिलाजुला सहयोग मिला था, मगर इस हफ्ते कर्फ्यू के पहले ही दिन जनता के महापौर के आह्वान को नकार दिया है। दिन महल की सभी दुकानें बंद थी, व्यापारियों ने सहयोग किया था, मगर इस शनिवार महल का पूरा बाजार खुला था और जनता भीड़ लगाए हुए थी। नागपूर शहरामध्ये वाढतं कोरोनाचं प्रमाण पाहता महापौर संदीप जोशी यांनी आठवड्यातून 2 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली होती। मागील आठवड्यात पण जनता कर्फ्यूची घोषणा दिली होती। महापौर संदीप जोशी यांनी दौरेसुद्धा मुख्य चौकात केले होते। मागच्या आठवड्यात काही प्रमाणात सहयोग हा त्या जनता कर्फ्यूला मिळाला होता व्यापाऱ्यांकडनं किंवा जनतेकडनं, पण आज दुसरा आठवडा आहे, पहिला शनिवार आहे, जनता कर्फ्यूचा पहिला दिवस आहे। आपण सध्या एक महाल येथील बडकत चौक पंडित बच्छराजी व्यास चौकात आहो। मुख्यतः या चौकात येण्यामागचं कारण असं आहे की मागच्या आठवड्यात पण जो पहिला दिवस होता त्या दिवशी पण महापौर संदीप जोशी आणि पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथला दौरा केला होता। तेव्हाचे जे दृश्य होते हे पूर्ण रिकामे होते, व्यापाऱ्यांकडनं चांगला सहयोग इथे मिळाला होता, पण आजचे जे दृश्य आहे सगळे दुकानं हे उघडलेले आहे, व्यापाऱ्यांकडनं बिलकुल सहयोग महापौर यांच्या आव्हानाला देण्यात आलेलं नाही आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, लोकं घराच्या बाहेर निघालेले आहे, सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही इथे नियम जे आहे ते कुठे पाळले जात नाही आहे। तुम्ही पाहू शकत असाल आमच्या कॅमेऱ्यामार्फत, तर ही जी गर्दी आहे ही सध्या म्हणजे जनता कर्फ्यूचा पहिला दिवस आहे। जनता कर्फ्यू आहे, यात कोणाची कोणालाही सक्ती नसते, पण नागपुरात जो ग्राफ आहे कोरोनाचा किंवा मृत्यूदरचा वाढत असलेला जो ग्राफ आहे, त्या ग्राफकडे पाहता जनतेने चढी थोडंसं सावध राहावं किंवा या जनता कर्फ्यूला सहयोग करावं हे आव्हान महापौरांनी केलं होतं, पण या आव्हानाला कचऱ्याची टोपरी दाखवण्यात आलेली आहे। साधारणतः हा पूर्ण चौक पाहिला, एक कोतवालीपासून तर बडका चौकाकडे येतो तिथे प्रचंड गर्दी आहे, सगळे दुकानं उघडले आहे। हे जे दृश्य आहे हा रोड इथून तर चिटणीस पार्क, जो शुक्रवारी तलाव जुम्मा तलाव असं म्हणतात त्याला, तिथे जातो तिथेही वर्दळ आहे। हे जे दृश्य आहे हा रोड आहे हा चितारओळीकडे आणि गांधी पुतळ्याकडे जातो, इतवारी सरापाओळी किराणा ओळीकडे हा रोड जातो, इथे ही गर्दी आपल्याला दिसत आहे, सगळे दुकानं उघडी आहे, दैनंदिन कामं जे लोकांची असतात ते सुरू आहे। मागच्या आठवड्यात वीकेंड नव्हता, तिसरा शनिवार असल्यामुळे सगळे सरकारी कार्यालय बँका उघडे होत्या, पण आज जो चौथा शनिवार आहे सगळे सरकारी कार्यालय बंद आहे, सगळ्या बँका बंद आहे, तरीही लोकांचे बाहेर निघणं सुरू आहे। एकंदरीत काय तर जे महापौर संदीप जोशींनी जे आव्हान केलं होतं की बा जनता कर्फ्यूला सहयोग करा, घराच्या बाहेर नका निघू, गरज असेल तर घराच्या बाहेर निघा, मागच्या जनता कर्फ्यूमध्ये व्यापाऱ्यांचा सपोर्ट किंवा सहयोग या जनता कर्फ्यूला दिसला, पण या आठवड्यात तो दिसत नाही आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र कोबरागडेचा अभिषेक पानसे, NBCN न्यूज नागपूर। जनता कर्फ्यू को लेकर नागपुर शहर में क्या राजनीति की जा रही है, महापौर संदीप जोशी के आह्वान के बाद प्रशासन की ओर से बताया जाता है कि ये निर्णय प्रशासन का नहीं है, इन दो निर्णयों के कारण जनता कश्मकश में है, तो वहीं समाज ही नहीं पा रही कि किसकी सुने, और इसलिए ये हो सकता है कि शहर जनता कर्फ्यू को कामयाबी नहीं मिल पा रही है।